नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना। सोनाली जैन फूड लाइफ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण उकडीच्या मोदकाचे काही भन्नाट टिप्स पाहू। तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे। उन्हात वाळवल्यास तांदळाचा सुगंध निघून जातो व पिठीला वेगळाच वास येतो। तांदूळ नेहमी गिरणीतूनच दळून आणावे, मिक्सरमध्ये बारीक करू नये। पिठी बनवण्यासाठी नवीन तांदळाचाच वापर करावा, कारण नवीन तांदूळ वापरल्यामुळे आपली उकड लवचिक होते। पिठीसाठी नेहमी आंबेमोहर, बासमती व इंद्रायणी तांदूळ एकत्रित घ्यावे, म्हणजे उकड व्यवस्थित होते व कड्या सहज घालता येतात। उकडीसाठी 2 वाटी तांदूळ पिठी असेल तर त्यामध्ये 2 चमचे मैदा घाला, त्यामुळे मोदक करताना पारी तुटत नाही। मोदकाच्या पिठाची उकड काढताना 2 वाटी पिठासाठी 2 वाटी पाणी उकळायला ठेवा, म्हणजे उकड बिघडतही नाही किंवा पातळही होत नाही, खूप छान जमून येते। उकड करताना तुपाचे प्रमाण व्यवस्थित असावे। तूप जर कमी झाल्यास तर थंड झाल्यावर मोदक चिवट होतात, आणि तूप जर जास्त झाल्यास तर मोदक वापरताना फुटतात, त्यामुळे तुपाचे प्रमाण हे व्यवस्थितच असावे। उकड करताना त्यात चिमूटभर पिठी साखर घातल्यास मोदकांना छान चकाकी येते। उकड करताना नेहमी जाडबुडाचे व बेताच्या आकाराचे भांडे वापरावे। उकड करताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घेतल्यास मोदक मऊ व पांढरशुभ्र होतात। उकड गरम असतानाच वाटीने किंवा फुलपात्राने थोडं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यावे, कोणत्याही गाठी राहायला नको, उकड लोण्यासारखी मऊ होते। ह्या टिप्स आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।